नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल नगरकर आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जी सेटची परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील ग्रंथालय व माहितीशास्त्र पेपर नंबर टू त्याचा बुकलेट नंबर ए हा बुकलेट नंबर जो आहे तो ए बुकलेट नंबर यामधील शंभर प्रश्नांची चर्चा आपण केली होती पेपर मधले शंभर प्रश्न याची संभाव्य उत्तरे किंवा अपेक्षित उत्तरे आपण दिली होती त्यापैकी एकोणनव्वद प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत शंभर प्रश्नांपैकी एकोणनव्वद प्रश्न आपले काय झालेले आहेत बरोबर आलेले आहेत परंतु अकरा प्रश्न जे आहेत ते चुकलेले आहेत त्याच अकरा प्रश्नांची चर्चा आज आपण इथे करणार आहोत कारण सव्वीस मार्च दोन हजार तेवीस सेटचा निकाल जाहीर झाला त्यामधील परीक्षार्थी पास झालेले आहे परीक्षार्थींचं मी अभिनंदन करतो आणि जे थोड्याफार फरकाने ज्यांचं यश आत्ता मिळाले नसेल त्यांना पुढील परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि ज्यांना नेट परीक्षेला सामोरे जायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे तर ते अकरा प्रश्न कोणते आणि त्या प्रश्नांची उत्तरे अचूक उत्तरे कोणती या संबंधित आजचा व्हिडिओ असणार आहे तर हे अकरा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच त्यानंतर अठ्ठावीस त्यानंतर एकोणतीस त्यानंतर तीस, त्यानंतर तीस त्यानंतर त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याण्णव तर चला आपण बघूयात पहिला प्रश्न म्हणजेच या बुकलेट एमधला पाचवा प्रश्न प्रश्न काय बघा डॅश डॅश अँड डॅश डॅश आर नोन ॲज द फादर्स ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स टिंबटिंब आणि टिंबटिंब हे माहितीशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात ऑप्शन आहेत पॉल ऑटलेट अलेक्झांडर मिखाईलो हेनरीला फॉन्टेन एस आर रंगनाथ परंतु या ठिकाणी फादर्स ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स हे दोनच लोक ओळखले जातात हां इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये डॉक्टर एस आरंगनाथन यांचा उल्लेख होतो पण वर्ल्ड कॉन्टेंटमध्ये किंवा वर्ल्ड कॉन्टेक्स्टमध्ये पॉल ऑटलेट आणि हेन्री ला फॉन्टेन दीज आर द फादर्स ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स त्यामुळे उत्तर काय आहे वन अँड थ्री आर करेक्ट वन अँड थ्री आर करेक्ट सो आन्सर इज सी सी हे उत्तर बरोबर आहे एक आणि तीन बरोबर आहेत पॉल ऑटलेट आणि हेनरीला फॉन्ट पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न आहे एकोणतीसावा असर्शन आणि रिझनिंगचा प्रश्न आहे हा आता इथं वाचन करताना आपल्याला डबल काळजी घ्यावी लागते कारण या ठिकाणी आपले जे प्रश्न असतात ते चुकण्याची शक्यता जास्त असते प्रश्न काय बघा इंडेक्सिंग पिरॉडिकल्स प्रोवाइड ब्रीफ समरी ऑफ आर्टिकल्स निर्देशन नियतकालिकामध्ये लेखांचा सारांश दिलेला असतो इंडेक्सिंग म्हणजेच निर्देशन आणि त्यामध्ये दिलेले पिरॉडिकलचे जे इंडेक्सिंग केलेले असते त्यामध्ये लेखांचा सारांश दिलेला असतो हे वाक्य काय आहे चूक आहे म्हणून आता बघा हे बोथ आर ट्रू हे तर होणार नाही कारण पहिलं वाक्य आपण चूक म्हणतोय बोथ आर फॉल्स हे देखील होणार नाही कारण एक वाक्य चूक आहे दुसरं आपल्याला माहिती नाही अजून पहिलं वाक्य चूक आहे तिसरं होणार आहे का नाही होणार कारण का कारण ए ट्रू नाही आहे आपल्या मतानुसार फॉल्स आहे ठीक आहे मग डी ऑप्शन हा बरोबर आहे दुसरं वाक्य बघूयात आपण रिझन काय बघा दे प्रोवाइड हू प्रोवाइड दे प्रोवाइड इथं अंडरस्टँड करायचं की इंडेक्सिंग पिरॉडिकल्स प्रोवाइड ओनली लिस्ट ऑफ आर्टिकल्स अलॉंग विथ द टायटल म्हणजे टायटलच्या सोबत काय केलेलं असतं आर्टिकलचं काय केलेलं असतं लिस्ट दिलेली असते अलोंग विथ द टायटल ऑथर्स अँड अदर बिब्लिओग्राफिक डिटेल्स ऑफ आर्टिकल यामध्ये लेखाचे शीर्षक लेखक आणि इतर सूचीय तपशिलांसह लेखांची यादी काय दिलेली असते दिलेली असते आणि हे वाक्य बरोबर आहे हे वाक्य काय आहे बरोबर आहे परंतु निर्देश नियतकालिकामध्ये लेखांचा सारांश दिलेला असतो का नसतो मात्र यामध्ये बिब्रो बिब्लिओग्राफिक डिटेल्स दिलेले असतात का असतात त्याची लिस्ट दिलेली असते का असते शीर्षक लेखक इतर सूची तपशील दिलेले असतात का असतात म्हणून दुसरं वाक्य बरोबर आहे मग ऑप्शनचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपलं अशा लक्षात येतं की डी ऑप्शनमध्ये ते दिलेलं आहे म्हणजे डी ऑप्शन काय सांगतो ए इज फॉल्स बट आर इज ट्रू सो ॲन्सर करेक्ट अँसर इज डी डी हे उत्तर बरोबर आहे ए चूक आहे परंतु आर बरोबर आहे सो डी अँसर इज करेक्ट ॲन्सर सो वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तिसावा क्वेश्चन नंबर थर्टी अरेंज द फॉलोइंग इन द क्रोनोलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर फर्स्ट इयर ऑफ पब्लिकेशन खालील प्रकाशनांची त्यांच्या पहिल्या प्रकाशन वर्षानुसार मांडणी करा आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जुनं कोणतं आहे ते शोधायचं हो आहे तर या ठिकाणी ऑप्शन आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स आय एस आय वेब ऑफ सायन्स सायन्स सायटेशन इंडेक्स असे चार ऑप्शन दिलेले सगळ्यात जुनं यामध्ये आहे सायन्स सायटेशन इंडेक्स म्हणजेच ऑप्शन नंबर फोर त्यानंतर दोन नंबर सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स त्यानंतर काय आहे दोन नंबर आहे आणि त्यानंतर आहे आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स त्यामुळं एक नंबर येतो आय एस आय वेव ऑफ सायन्स हे तीन नंबरला येतं मग आपल्याला चार दोन एक तीन असा ऑप्शन शोधायचा आहे आणि तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए हा ऑप्शन बरोबर आहे पहिल्यांदा क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजेच पूर्वीपासून आत्तापर्यंत बरोबर मागून पुढे मग सगळ्यात मागे कोण आहे सगळ्यात अगोदर कोण आहे सायन्स सायटेशियन इंडेक्स आहे त्यानंतर कोण आहे सोशल सायन्स सायटिशियन इंडेक्स आहे त्यानंतर कोण आहे आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स आहे आणि त्यानंतर कोण आहे आय एस आय सायन्स आहे म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि नंतर चार नंबर अशा पद्धतीने हा क्रम आहे फोर टू वन थ्री आणि हे उत्तर ए हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे त्रेपन्नवा क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री इच एरिया इन ए ए सी आर टू इज सेपरेटेड विथ द सायन ए ए सी आर टू अंतर्गत प्रत्येक क्षेत्र टिंबटिंब चिन्हांच्या साह्याने विभक्त केले जाते आणि याचं उत्तर आहे डॉट स्पेस हायपन स्पेस डॉट रिक्त जागा हायपन रिक्त जागा सी इज answer, सी उत्तर बरोबर आहे प्रश्न पंचावन्न प्रश्न काय द सेक्शन ऑफ डी डी सी विच रिलेट्स सब्जेक्ट्स टू डिसिप्लिन्स इज कॉल्ड डी डी सीमधील विषयांचा ज्ञानशाखांशी ससंबत स्थापन करणाऱ्या भागाला टिंबटिंब असे म्हणतात उत्तर अगदी सोपं आहे रिलेटिव्ह इंडेक्स निर्देशन किंवा कंसामध्ये रिलेटिव इंडेक्स सी इज द दी मधील विषयांचा ज्ञानशाखांशी सहसंबंध स्थापन करणाऱ्या भागाला निर्देश किंवा कंसात रिलेटिव्ह इंडेक्स असे म्हणतात पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन सत्तावनवा प्रश्न आणि प्रश्न आहे आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट अचूक विधान ओळखा फोक्सोनॉमी फोक्सोनॉमी इज द प्रोसेस ऑफ कॅटेगरायझेशन यूज इन डिजिटल कंटेंट टॅक्स आणि हे बरोबर आहे ही डिजिटल कंटेंट टॅक्सचा उपयोग करून वर्गीकरण करण्याची काय आहे प्रक्रिया आहे हे वाक्य बरोबर आहे ए बरोबर आहे बरो त्यानंतर पुढे बघूयात आपण बी बी काय आहे बघा फोक्सोनॉमी इज अ सोशल अँड कोलॅबरेटिव्ह टॅगिंग सोश so, फोक्सोनॉमी म्हणजे सामाजिक आणि सामूहिक टॅगिंग आहे हे देखील बरोबर आहे बी इज ऑल्सो करेक्ट त्यानंतर सी बघूयात आपण सी काय आहे फोक्सोनॉमी इज द प्रॅक्टिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट्स तर क्लासिफिकेशन ही प्राकृतिक वस्तूंचे वर्गीकरण करण्याची प्रथा आहे नो दिस सेस सेंटेन्स इज से रॉंग ओके आपल्याला फक्त बरोबर सेंटेन्स ओळखायचे आहे त्यामुळं सी फक्त रॉंग झालेला आहे आता पुढचा जो डी ऑप्शन आहे तो बघूया फोक्सॉनॉमी कुड बी डेव्हलप्ड फॉर मा मॅक्रो ऑर मायक्रो सब्जेक्ट्स स्थूल आणि सूक्ष्म विषयांसाठी विकसित केली जाऊ शकते आणि हे केली जाऊ शकते हे बरोबर आहे ती फोक्सोनॉमी स्थूल आणि सूक्ष्म विषयांसाठी विकसित केली जाऊ शकते म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे मग आपल्याला आता अशा पर्यायाचा शोध घ्यायचा आहे की ए बी डी इज करेक्ट आणि हा पर्याय कोणता आहे बघूया ए बी डी इज करेक्ट ए बी सी करेक्ट हा तर होणार नाही इथं एचा उल्लेख नाही त्यामुळे हे पण होणार नाही सी ऑप्शन बघा ए बी डी आर करेक्ट ए बी डी बरोबर आहे त्यानंतर ए सी डी आर करेक्ट हे पण होणार नाही म्हणून उत्तर काय आहे सी उत्तर काय आहे सी पुढील प्रश्न बघूयात पुढील प्रश्न आहे चौऱ्याहत्तर अव्वा क्वेश्चन नंबर सेवेंटी फोर मॅच द फॉलोईंग अँड फाईंड करेक्ट ॲन्सर फ्रॉम द कोर्स गिव्हन बिलो जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतांकामधून योग्य पर्याय निवडा लिस्ट वन लिस्ट टू आता लिस्ट वनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहेत लेअर दिलेले आहेत लिस्ट वनमध्ये त्यांनी दिलेले आहेत लेअर आणि त्याला जोडी लावायची आहे तर या ठिकाणी पहिला लेयर कुठला आहे फिजिकल लेअर आणि याची जोडी लागते ती म्हणजे तीन नंबरला फिजिकल लेअर डिफाईन्स तीन नंबरला तीन नंबरला जोडी लागते आणि फिजिकल लेअर डिफाईन्स रूल्स फॉर एक्सचेंजिंग डेटा इन अ कॉमन न्यूट्रल इन अ कॉमन न्यूट्रल लँग्वेज फिजिकल लेअर ठीक आहे म्हणजेच काय तर डेटाची अदलाबदल करण्यासाठी सामान्य तटस्थ भाषेत नियम करते याच्याशी जोडी लागते त्यानंतर नेटवर्क लेअर बघूयात आपण आणि नेटवर्क लेअरची जोडी लागते ती चार नंबरला नेटवर्क लेयर हँडल्स युजर्स ऑथोरायजेशन डिटेल्स नेटवर्क लेअर हँडल्स युजर ऑथोरायजेशन डिटेल्स त्यानंतर कुठला ये लेयर आहे तर लेअर आहे सेशन लेअर आणि याची जोडी लागते ती म्हणजे एक नंबरला सेशन लेयर सेशन लेयर ट्रान्समिशन ऑफ रॉबिट्स ओवर कम्युनिकेशन चॅनल ट्रान्समिशन ऑफ बिट्स ओवर कम्युनिकेशन चॅनल त्यानंतर डी प्रेझेंटेशन लेअर प्रेझेंटेशन लेअरला राऊटिंग फंक्शनशी जोडी लागते डीची जोडी लागते दोन नंबरला त्यामुळं ए थ्री त्यामुळे ए थ्री बी फोर सी वन आणि डी टू अशा पद्धतीने जेव्हा आपण ऑप्शन बघतो तर ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे ए थ्री बी फोर सी वन डी टू म्हणून बी इज द करेक्ट अँसर सो विल सी नेक्स्ट क्वेशन प्रश्न आहे पंच्याऐंशीवा वा क्वेशन नंबर एटी फाईव्ह विच पार्ट ऑफ द क्यू आर कोड रिप्रेझेंट्स द एनकोडेड डेटा क्यू आर कोडचा कोणता भाग एनकोडेड केलेला डेटा दर्शवितो आणि यामध्ये उत्तर ऑप्शन बघूया थ्री पोजिशनिंग इलेमेंट डेटा इलेमेंट लोकेशन आणि प्रोग्राम हे ऑप्शन आहेत परंतु यामधला करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे डेटा इलेमेंट करेक्ट ऑप्शन इज बी डेटा इलेमेंट क्यू आर कोडचा कोणता भाग क्यू आर कोडचा डेटा इलेमेंट हा भाग एनकोडेड केलेला डेटा दर्शवितो पुढील प्रश्न बघूयात प्रश्न आहे अठ्ठ्याऐंशी वा क्वेश्चन नंबर एटी एट इन द प्रोसेस ऑफ डिजिटायझेशन डिजिटायझेशन स्टेप इन्क्लूड्स डिजिटायझेशन प्रक्रियेतील डिजिटायझेशन पायरीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो यह तीन ऑप्शन का समावेश होते ऑप्शन है इमेज कैप्चरिंग ओ सी आर ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्निशन आमेज क्लिनिंग फ्त सिल्शन ऑफ डॉक्यूमेंट्स का समावेश हो नहीं वन थ्री एंड फोर आर करेक्ट वन थ्री एंड फोर आर करेक्ट सो एन्सर इज डी वन थ्री एंड फोर आर करेक्ट

वैशिष्ट्ये सखोलपणे अभ्यासली जातात केस स्टडीमध्ये अतिशय डीप स्टडी केला जातो एकाच इव्हेंटचा किंवा एखाद्या व्यक्तीचा त्याला वे केस स्टडीमध्ये हे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे केस स्टडीमध्ये ए इज ट्रू केस स्टडीज एक्सप्लोअर इन डिटेल फीचर्स ऑफ केस अंडर स्टडी ज्याचा अभ्यास केला जातो त्याला केस असं संबोधलं जातं यामध्ये त्यामुळे हे वाक्य जे आहे विधान जे आहे ते ट्रू आहे बरोबर आहे आता दुसरं आपण वाक्य बघूयात कारण वेष्टी अध्ययनाचा मूलभूत हेतू सामान्यकरण आहे प्रायमरी पर्पज ऑफ केस स्टडी इज जनरलायझेशन परंतु जनरलायझेशन करणे हा त्याचा मूलभूत हेतू नसतो म्हणून हे वाक्य काय आहे चूक आहे मग आता आपल्याला ऑप्शन असा शोधायचा आहे की ए इज ट्रू बट आर इज फॉल्स बट आर इज फॉल्स मग बोथ आर ट्रू आहे का नाही आहे बोथ आर फॉल्स आहे का नाही आहे आपल्याला काय शोधायचं ए इज ट्रू बट आर इज फॉल्स मग ए इज फॉल्स आहे का नाही आहे म्हणून सी उत्तर बरोबर आहे ए इज ट्रू बट आर इज फॉल्स मित्रांनो या ठिकाणी आपले अकराच्या अकरा चुकलेले प्रश्न संपतात परंतु राहिलेले एकोणनव्वद प्रश्नांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता सव्वीस मार्च दोन हजार मार्च दोन हजार तेवीसला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेचा पेपर टू आपण बनवलेला आहे त्यामधील हे अकरा सोडून एकोणनव्वद प्रश्न आपले बरोबर आहे आलेले आहेत आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन सॉल्ड सेट पेपर्स या फोल्डरमध्ये सर्व ते प्रश्न तुम्हाला भेटतील आणि इतर ही सेटचे क्वेश्चन पेपर विद ॲन्सर्स आणि आपल्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य हे असतं की जर मी तुम्हाला म्हटलं हे फायनल ॲन्सरवर बेस आहे आणि यातला एकही प्रश्न चुकत नाही आपले प्रश्न आपली ही अचूक असतात यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला पुढील परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद